ताजा घडामोडींसाठी आर आर सीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा नमस्कार सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी दीक्षा कांबळे आपले हार्दिक स्वागत करते सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची हेडलाईनचे चे प्रस्तुत करता घरकुल मसाले दे रोजच्या जेवणाला मायेची चव सोमवार पासून लॉकडाऊन मध्ये सवलत चार वाजेपर्यंत दिली सवलत विशेष पथकाचे धाडसत्र वीस आरोपींना अटक जिल्हा परिषदेला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा पडला विसर पांढराशुभ्र कावळा बनला कुतूहलाचा विषय वृक्षक्रांती सीड बँकेचे जागतिक पर्यावरण दिनी उद्घाटन सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना कोरोना व्हायरसचे संक्रमण हळूहळू कमी होत चालल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाद्वारे लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात येत आहे सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होत आहे अकोला जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या घटत चालली आहे त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी सोमवार सात जून पासून लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात सवलत दिली आहे यामध्ये मागील काही दिवसांपासून बंद असलेला बाजार आता सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत खुला राहणार आहे यासोबतच सलून ब्युटी पार्लर जिम पन्नास टक्के क्षमतेसोबतच सुरू राहणार आहे रेस्टॉरंट भोजनालय तथा उपाहारगृह सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत तरी शनिवारी व रविवारी त्यांना होम डिलेवरी व पार्सलची सेवा देण्यात आली आहे या देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या सोबतच इतर व्यवसाय दुकाने तथा आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवामधील दुकाने सुरू राहणार आहेत अकोला जिल्हा तिसऱ्या लेवलमध्ये असल्याकारणाने नागरिकांनी सहकार्य करीत कोरोना व्हायरस संक्रमण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यामुळे पुढील आठवड्यात अधिक शिथिलता मिळू शकते अकोला शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्याची भरमार झाली आहे विशेष पथकाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवून वीस आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली अकोला शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत या अवैध धंद्यावर दररोज कारवाई करण्यात येत आहे शनिवारी रात्री शहरातील विविध भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली या कारवाईत एकूण वीस लोकांना अटक करण्यात आली पोलीस स्टेशन अकोट फाईल हद्दीत भारत पेट्रोल पंपच्या बाजूला काही इसम वरली जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून धाड टाकली असता चार इसम नामे सागर रविशंकर जयस्वाल वय तेहत्तीस राहणार देशमुखपेठ शेख मोबिन शेख जमील वय एकतीस राहणार उगवा वामन सखाराम बेलोकार वय साठ राहणार सुकोडा गोविंदा तेजराव सदाशिव वय पस्तीस राहणार खडकी टाकडी त्यांच्याजवळून एक मोबाईल दहा हजार रुपये चाळीस रुपये असा एकूण सतरा हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरी कारवाई इंद्रानगर पाण्याच्या टाकीच्या मागे तेथे ते ढाळ टाकली असता तीन इसम वरली जुगाऱ्यावर खायवाडी व लागवाडी करताना मिळून आले त्यामध्ये शेख रमजान शेख पॅरू वय वर्ष राहणार भारतनगर शेख शेख अहमद वय बत्तीस राहणार इंदिरानगर अकोट शेख अहमद शेख रहमत वय अडोतीस राहणार इंदिरानगर अकोट फैल त्यांच्याजवळ नगदी सहाशे वीस रुपये जप्त करण्यात आले तिसरी कारवाई पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हदीत सांगलीवाला शोरूमच्या बाजूला गुड्डू पठाण अलियार पठाण यांच्या अड्ड्यावर ढार टाकली असता काही इसम वरली जुगारावर खायवाडी व लागवाडी करताना मिळून आले त्यामध्ये विनोद महेंद्र आगरकर वय चाळीस राहणार गुरुदेवनगर बाळापूर नाका संतोष देवराव इंगडे वय सेहेचाळीस राहणार धोबीनगर खदान संदीप शंकर डगवाडे वय एकोणचाळीस राहणार रामनगर शिवनी धम्मपाल विनायक डोंगरे वय तीस राहणार राहुलनगर शिवनी त्यांच्याजवळून दोन मोबाईल पंधरा हजार रुपये नगदी बारा हजार चारशे साठ रुपये असं एकूण सत्तावीस हजार चारशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर चौथी कारवाई पोलीस स्टेशन डापकी रोड हद्दीत आर टी पी एस रोड शाहीन शहा यांच्या गोडाऊनसमोर धाड टाकली असता दोन इसम शेख अजीज शेख शेर मोहम्मद वय अठ्ठावन्न राहणार गुलजारपुरा शेख जावेद शेख अजीज वय एकतीस वर्ष राहणार गुलजारपुरा वर्ली जुगाऱ्यावर खायवाडी व लागवाडी करताना मिळून आले त्यांच्याजवळून अगदी एक हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पाचवी कारवाई पोलीस स्टेशन खदान हद्दीत शिवाजी चौक कौलखेड येथे धाड टाकली असता सात इसम सागर मोतीराम दनाने वय पंचवीस राहणार जेतवन नगर प्रवीण श्रीराम दांडले वय त्रेचाळीस राहणार कौलखेड राकेश दिलीप वाडेकर वय बत्तीस राहणार जुने जुनेश्वर शैलेश विजय गोलाईत वय चाळीस राहणार अनिकट सुशील श्रीकृष्ण गाडवे व एकोणपन्नास कमला नेहरूनगर शिवाजी भिकुजी ठाकरे व एकोणचाळीस कौलखेड बबलूसिंह सतपालसिंह बावरिया व त्रेचाळीस राहणार खदान बावन्न तीन पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले त्यांच्याजवळून दोन मोटरसायकल एक लाख रुपये तीन मोबाईल तीस हजार रुपये नगदी सत्तावीस हजार पाचशे पन्नास रुपये असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन जुने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक इसम अवैधरित्या दारूची विक्री करताना ना मिळून आला त्याच्याजवळून एकूण बारा क्वॉटर सातशे वीस रुपये नगदी आठशे रुपये असा एकूण एक हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली एकीकडे मान्सूनचे आगमन होत असताना दुसरीकडे अकोला जिल्हा परिषदेला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विसर पडल्याचे दिसून येते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात लावलेले रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप गायब होत चालले आहेत लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे मान्सूनचे आगमन झाले आहे त्यानंतरही अकोला जिल्हा परिषदमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विसर पडल्याचे दिसते आहे काही वर्षापूर्वी भूजलाच्या पातळीचा स्तर घटत चालल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू करण्यात आली होती त्यामध्ये पावसाचे पाणी छतावर जमा झाल्यानंतर एका पाईपच्या माध्यमातून जमिनीत टाकण्याची योजना आखण्यात आली त्यामुळे भूजल पातळीत वाढ होत होती परंतु पाण्याचे संकट समाप्त होताच रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेचा विसर पडत चालला आहे अकोला जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व विभागाच्या छतावर लावण्यात आलेले रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप गायब झाले आहेत काहींची तोडफोड झाली आहे तर काही कामाचे राहिलेले नाही एकीकडे मान्सून तोंडावर आला असताना दुसरीकडे अकोला जिल्हा परिषदेने रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील बोरियाडगाव परिसरात पांढरा शुभ्र कावळा गेल्या काही दिवसांपासून लक्ष वेधून घेत आहे हा पांढरा कावळा कुतूहलाचा विषय बनला असून याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बुलढाण्यातील बोरियाडगाव या परिसरात आढळलेल्या पांढऱ्या कावळ्याने गेल्या काही दिवसांपासून लक्ष वेधून घेतले असून या कुतूहलाची जोरदार चर्चा रंगली आहे झाडांवर शुभ्र कबुतरासारखा पांढरा कावळा दिसून आला आहे शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये पाटील यांना एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केले तेव्हा त्या ते पक्षाची ठेवण चोच आणि डोळे हे नेहमीच्या कावळ्यासारखेच असल्याचे त्यांना लक्षात आले त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली त्यांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली व त्यांनी छायाचित्रे ची समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले थोड्याच वेळात हे कुतूहल संपूर्ण परिसरात पसरले आहे जागतिक पर्यावरण दिन वृक्ष क्रांती बँकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वृक्ष क्रांती संघटनेचे एस नाथन यांच्या संकल्पनेतून हे बँक साकारण्यात आली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोला येथील आगरकर महाविद्यालयात वृक्षक्रांती बीज बँक संकल्पनेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वृक्षक्रांती बीज बँकची संकल्पना अकोला जिल्ह्यात वृक्षक्रांती करणारे श्री ए एस नाथन यांनी साकारले आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय सर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार डी एफ ओ के आर अर्जुना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक ए एस नाथन जिल्हा परिषदेच्या अर्थविभाग अधिकारी विद्या पवार रेड क्रॉस सोसायटीचे परबजीत सिंग मानव अधिकार संघटनेचे विजयकुमार गडलंगे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन देशमुख संस्था उपाध्यक्ष गोविंद बलोते सहसचिव वाल्मिक भगत प्राचार्य सतीश देशमुख मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि ते स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नाथन यांचे मान्यवरांनी कौतुक केले तसेच संस्थेने सुरू केलेल्या सीड बँकेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या घरातून वाया जात असलेल्या बियाणांची जपवणूक करीत ती बियाणे फेकून न देता या बँकेत जमा करण्याचे आवाहन केले या अभियानात नागरिकांनी सहभाग घेऊन अकोला जिल्ह्यात वृक्षाचे प्रमाण वाढविण्यासाठी आपला हातभार लावण्याची आवाहनही करण्यात आले संपूर्ण भारत में वृक्ष क्रांती लाने के लिए मैं काम कर रहा हूं। आ, तो बीजारोपण पैसा प्लांटेशन ऐसा कलम से पेड़ लगाना ऐसा हर तरह से अपन पेड़ को पैदा करना है खाली पेड़ खरीदना पेड़ को लगाना वो खाली नहीं करना जो इजी मेथड है वो भी करेंगे तभी तो पूरा देश भर में ये क्रांति ला सकता हमारा उद्देश्य है पूरा देश भर में 8000 हज़ार पेड़ को पैदा करना उसके लिए क्या क्या रास्ता है वो पूरा मैं ट्रैक में लाना चाहता हूँ साहब लास्ट ईयर हम लोग सीड बाल बना के एक लाख सीड बाल पूरा अकोला जिला में हम लोग उसका सीड बाल रोपण किया ये साल ये पर्यावरण दिन है आज हम लोग पर्यावरण दिन को एक अलग टाइप अलग तरीका से हम लोग कर रहे हैं कि सीड बैंक हम लोग वृक्ष क्रांति सीड बैंक ऐसा नाम से हम लोग यहाँ पे अगरकर विद्यालय में शुरुआत कर रहे हैं आज हम लोग डिप्टी कलेक्टर साहब और जिला परिषद सी साहब और डी एफ ओ सर इन लोग सब आके ये उपक्रम उद्घाटन कर रहे हैं ऐसा इसमें पब्लिक के लिए सीड बैंक नहीं है कहीं भी स्कूल में कॉलेज में सीड बैंक रहता तो हमारा ये कितना बीज वगैरह सब वेस्ट जा रहे है आम का रहे तो आम का सीजन में वो पूरा बीज डस्टबिन में जा रहा है तो जामुन का रहे तो वो टाइम में सब डस्टबिन में जा है तो कहीं ना कहीं इसको जमा करना है तो अपनी एक बैंक इधर सीड बैंक चालू कर हमेशा रहे चालू रहेगा हमारा ऋषिक संस्था है। इसका संस्था इसको हैंडल करेगा डेली हमारा संस्था का मेंबर यहाँ पे और कुछ वॉलंटियर्स हम लोग यहाँ पे बैठेंगे और डेली जितना भी बीज आएगा उसको हम लोग कलेक्शन करेंगे कोरोना संक्रमण सोबत ब्लैक फंगस ही आजारा नागरिक है अकोल्यामध्ये आजाराने ग्रस्त रुग्णांची नातेवाईक औषधीकरिता भटकंती करीत आहेत कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसोबतच म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचे नवीन संकट उभे झाले आहे या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ब्लॅक फंगसचा धोका सर्व वयोगटांमध्ये रुग्णांमध्ये पाहाव्यास मिळत आहे अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास एका महिन्यापासून म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत आहे मागील महिनाभरापासून या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामध्ये अधिकतर रुग्ण गंभीररित्या ग्रस्त आहेत अशा रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत अकोला वैद्यकीय महाविद्यालयात सध्या सत्तरहून अधिक रुग्ण भरती आहेत यामध्ये पन्नास रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यामध्ये ब्लॅक फंगसच्या औषधीसह इंजेक्शन तुटवडा निर्माण झाला आहे ब्लॅक फंगसच्या रुग्णांना आवश्यक इंजेक्शन मिळत नाही आहे त्यामुळे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या शासकीय निवासस्थानासमोर शनिवारी रात्री हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला शनिवारच्या रात्री रुग्णांच्या द्वारे जिल्हाधिकारी यांच्यासोबत भेटण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला परंतु असे झाले नाही त्यानंतर सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी पोहोचली होती त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दमदाटी देत नियम मोडल्यास तक्रार दाखल करण्याचे धमकाविले त्यानंतर येथे जमा झालेले नातेवाईक आपापल्या घरांकडे रवाना झाले या घटनेवरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून ब्लॅक फंगसने ग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांमधून व्यक्त होत आहे आमच्या नवऱ्याला आठ आठ दिवस झाले ऑपरेशन होऊन फक्त दोन तीन दिवसच इंजेक्शन दिले आणि तीन चार दिवस झाले इंजेक्शन काय भेटले नाही तर आज करा ना आज करायला लागले पण ते काय देऊन नाही राहिले आणि फक्त सांगायला लागले की आज येणार आहे तर उद्या येणार आहे तर बस हेच सांगायला काय केलं आज इंजेक्शन पण नाही दिले आणि काही सलान पण नाही दिले आम्ही इकडे कलेक्टर साहेबाकडे आलो पण त्यानं का आमची काही केअर घेतलेली नाही आणि ते काय बाहेर आले नाही कलचा उद्याचं जे इंजेक्शन भेटणार होतं ते पण नाही भेटले आजच सांगितलं त्यानं की आम्हाला उद्या भेटणार नाही म्हणून आणि आमच्या पेशंट एकदम सिरियस मध्ये आहे त्याला खूप ताप येत आहे पण तरी पण ते केअर काहीच करून नाही राहिले काहीच नाही असे बोलत पण नाही तर डॉक्टर येतात तपासून जातात फक्त बस जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत शिवसेना वसाहत परिसरात एस डी पी ओच्या पथकाने जुगार अड्ड्यावर टाकून आठ आरोपींना रंग्यात अटक केली या आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक अकोला मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने पोलीस स्टेशन जुने शहर परिसरातील शिवसेना वसाहत येथे बावन्न तास पत्ते तीन पाणी रेड केली असता आरोपी आशिष दौड राहणार शिवसेना वसाहत अजय खेडकर राहणार शिवसेना वसाहत विजय आखरे राहणार शिवसेना वसाहत गुणवंत अंधारे राहणार शिवसेना वसाहत सुनील नागपुरे राहणार शिवसेना वसाहत सचिन खरोडे राहणार शिवसेना वसाहत किशोर कान्हेड राहणार शिवसेना वसाहत मंगेश उमाडे राहणार शिवसेना वसाहत यांच्याजवळून जुगार साहित्य तसेच नगदीरोख एकवीस हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे कलम बारा जुगार अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांनी थकीत व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा करून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कळविण्यात येते की मनपातर्फे शहरातील सर्व मालमत्ताधारकांना थकीत व चालू वर्षाची मालमत्ता कराबाबतचा मागणी देयक वितरण करण्याचे काम सुरू आहे त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी थकीत चालू वर्षातील कराचा भरणा करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे तसेच चालू वर्षातील कराचा भरणा दिनांक तेरा सहा दोन हजार एकोणवीस पूर्वी केल्यास त्यांना मनपा प्रशासनतर्फे सामान्य करामध्ये साठ टक्के सूट देण्यात येईल तसेच तेरा सात दोन हजार एकोणवीसच्या पूर्वी चालू मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यांना सहा टक्के सूट देण्यात येणार आहे तसेच बारा आठ दोन हजार एकोणवीस पूर्वी चालू वर्षातील कराचा भरणा केल्यास त्यांना पाच टक्के सूट देण्यात येणार आहे तरी शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचा मागणी देयक प्राप्त झाले नसतील त्यांनी संबंधित झोन कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे किंवा वेबसाईटवर जाऊन प्राप्त करून घ्यावे तसेच वेबसाईटद्वारे आपण ऑनलाईन कराचा भरणा सुद्धा करू शकता तरी शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा कर अधीक्षक विजय पारतवार यांनी केले आहे रोड पोलीस स्टेशन हद्दीत खैर मोहम्मद प्लॉट परिसरात हातात तलवार घेऊन दहशत पसरवित असणाऱ्या एका आरोपीला एस डी पी ओ यांच्या पथकाने अटक केली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अकोला मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने आज संध्याकाळी खेर मोहम्मद प्लॉट येथील भगतवाडी परिसरात एक इसम नामे मिर्झा पप्पू बेग मिर्झा सिकंदर बेग वय बावन्न राहणार भगतवाडी खैर मोहम्मद प्लॉट हा इसम हातात धारधार तलवार घेऊन दहशत पसरवत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून आरोपी आरोपीजवळून लोखंडी धारधार तलवार छत्तीस इंच किंमत दोन हजार रुपये ही जप्त केली असून अटक केलेल्या आरोपीविरुद्ध आम ऍक्टनुसार डापकी रोडवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डापकी रोड पोलीस करीत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने केली पुन्हा एक नजर टाकूया प्रमुख घडामोडींवर हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले दे रोजच्या जेवणाला मायेची चव सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये सवलत चार वाजेपर्यंत दिली सवलत विशेष पथकाचे धाडसत्र वीस आरोपींना अटक जिल्हा परिषदेला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा पडला विसर शुभ्र कावळा बनला कुतुहलाचा विषय वृक्षक्रांती सीड बँकेचे जागतिक पर्यावरण दिनी उद्घाटन इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहिती नमस्कार